आता या प्रकरणात आपण पेशींचे विविध घटक या पेशी अंगकांची रचना आणि कार्ये याबद्दल शिकणार आहोत पेशी ही जीवनाची मूलभूत एकक आहे एक पेशीय जीवांसाठी एक पेशी स्वतः एक, एक जीव असतो तर बहुकोशीय बहुपेशीय जीवांसाठी एक पेशी जीवनाचा प्रारंभ बिंदू असतो पेशीचे घटक तसेच पेशी, तसे पेशी अंगकाची रचना व कार्य समजून घेतल्यास आपल्याला पेशींमध्ये घडणाऱ्या विविध प्रक्रिया समजण्यास मदत होते कोणत्याही पेशींच्या विभाजनाची प्रक्रिया ज्यात डिफरन्शियल सेंट्रिफिकेशन विभेदक अपकेंद्रित्र आणि आयसोपिकनिक सेंट्रिफिकेशन समान घनता अपकेंद्रित्र यांचा समावेश होतो ती पेशी अंगकांच्या पृथककरण आणि विलगीकरण करण्यासाठी वापरली जाते त्यानंतर या अंगकांची रचना समजून घेण्यासाठी बायोकेमिस्ट जैव रसायनशास्त्रज्ञ सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचं निरीक्षण करतात यानंतर या शुद्ध केलेल्या अंगकांचा त्यांची विविध कार्ये समजून घेण्यासाठी अभ्यास केला जातो पेशींचे विभाजीकरण ही प्रत्येक पेशी घटकाची स्वतंत्र कार्य जपून हे पेशींचे घटक विभक्त करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया आहे विभेदक अपकेंद्रित्र म्हणजे द्रव्यमानाच्या आधारे पेशीचे वेगवेगळे घटक वेगळे करण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत होय समान घनता अपकेंद्रित्र म्हणजेच ज्याला अधिक योग्यरित्या समतोल घनता प्रवण अपकेंद्रित्र म्हणले जाते जेथे कण त्यांच्या घनतेच्या आधारावर विभक्त होतात प्रिय विद्यार्थ्यांनो आपल्याला माहिती आहे का की पेशीचे विविध घटक काय आहेत पेशीचे मुख्य घटक आहेत पेशी द्रव्य जीवद्रव्य पेशी भित्तिका पेशी पटल आणि भिन्न पेशी अंगके प्रथम आपण पेशी द्रव्य जीवद्रव्याबद्दल शिकूया पेशी द्रव्य जीवद्रव्य हा पेशीच्या प्रद्रव्य पटलाच्या आतील बाजूस असलेला एक पदार्थ आहे ज्यामध्ये सर्व पेशी अंगके असतात हा एक एकसंध पदार्थ आहे ज्याला सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स असंही म्हणतात हे अंगकाचं पर्यावरण आणि अनेक महत्त्वपूर्ण जैव रासायनिक प्रक्रिया घडण्याचं स्थान आहे हे मुख्यतः पाणी लवण आणि प्रथिन यांनी बनलेले आहे दृश्य केंद्रकी पेशीच्या वजनात पाण्याचे प्रमाण सुमारे सत्तर ते पंच्याऐंशी टक्के असते अशा प्रकारे पेशी द्रव्याचा एक मोठा भाग म्हणजे पाणी सामान्यतः मेट्रिक्सचा सा पीएच सामू उदासीन तटस्थ बिंदूच्या जवळपास म्हणजे सहा पूर्णांक आठ ते सात पूर्णांक एक दरम्यान असतो पेशीचा सायटोस्केलेटन पेशी सांगाडा देखील जीवद्रव्याचा पेशी द्रव्याचा एक भाग आहे सायटोस्केलेटन पेशी सांगाडा पेशीचा आकार नियमित ठेवून अंगकांना एका जागी ठेवण्याचं जा कार्य करतो दृश्य केंद्र की सायटोस्केलेटन अर्थात पेशी सांगाडा सूक्ष्म तंतू आंतरवर्ती तंतू आणि सूक्ष्म नळ्यांचा बनलेला आहे आता आपण पेशी द्रव्याची कार्य पाहू एक अंगके आणि पेशींच्या रेणूंना आधार देण्याचे कार्य पेशी द्रव्य करते दोन प्रथिने संश्लेषण ग्लायकोलिसिस शर्करेचे अपघटन इत्यादी बऱ्याच जैव रासायनिक प्रक्रिया पेशी द्रव्यामध्ये आढळतात तीन हे पेशीचा आकार टिकवून ठेवण्यास मदत करते पेशीच्या आतील पेशीद्रव्य आणि केंद्रक यांना एकत्रितपणे प्रोटोप्लाझम असं म्हणतात हा पेशीचा महत्वपूर्ण घटक मानला जातो पेशी भित्तिका हा वनस्पती एक पेशी अलगी शैवाल आणि बुरशीच्या पेशींचा सर्वात बाह्य थर आहे हा प्राण्यांच्या पेशींमध्ये अनुपस्थित आहे पेशी, पेशी, पेशी भित्तिका पेशीमधील अंतर्गत सामग्री बाह्य वातावरणापासून विभक्त करते पेशी भित्तिकेची रचना सामान्यत सजीवाच्या किंवा पेशीच्या प्रकारानुसार बदलते एक आदि केंद्रकामध्ये पेशी भित्तिका दोन थरांनी बनलेली असते आतील थर बनलेला आहे बाह्य थर लिपोप्रोटीन आणि लिपो पासून बनलेला आहे आणि पासून बनलेला असतो दोन बुरशी हे कायटीन या शर्करा रूपापासून बनलेलं आहे तीन वनस्पती पेशी भित्तिका सामान्यतः तीन थरांमध्ये रचली जाते आणि पेक्टिन सेल्युलोज हेमीसेल्युलोज यासारखी कार्बोदके आणि कमी प्रमाणात इतर खनिजे यापासून बनवली जाते ज्यामुळे रचनात्मक प्रथिनांचे जाळे तयार होते पेशी भित्तिकेचे तीन प्रमुख स्तर पुढील प्रमाणे आहेत एक प्राथमिक पेशी भित्तिका दोन मध्यम लॅमेला तीन दुय्यम पेशी भित्तिका आता आपण पेशी भित्तिकेची कार्य पाहू एक ही बाह्य वातावरणापासून पेशींच्या अंतर्गत घटकांचे संरक्षण करते दोन ही पेशीला निश्चित आकार सामर्थ्य आणि कडकपणा प्रदान करते तीन ही पेशीमधील पाण्याचे नुकसान रोखण्यात देखील मदत करते चार हे प्रोटोप्लाझमचे यांत्रिकी इजेपासून संरक्षण करते पेशी पटल सर्व सजीव पेशी कोशिका पातळ अर्धनिवडक्षम पारपटलाद्वारे बद्ध असतात ज्यांना पेशीपटल किंवा प्रद्रव्य पटल असं म्हणतात हा पडदा प्रामुख्याने स्फुरिल मेदाने फोस्फोलिपिड्स आणि प्रथिने यांनी बनलेला असतो आणि म्हणूनच स्फुरिल मेदीय द्विस्तर असंही याला म्हणतात हे प्राण्यांच्या पेशींचं सर्वात बाह्य आवरण आहे आता आपण पेशी पटलाच्या कार्याविषयी चर्चा करू एक हे आतील पेशींच्या अखंडतेचं रक्षण करतं दोन हे आधार प्रदान करतं आणि पेशीचा आकार कायम ठेवतं तीन हे पेशीय भक्षण आणि पेशी, पेशी उत्सर्जनाच्या संतुलनाद्वारे पेशीमध्ये पोषक आणि इतर पदार्थ गिळंकृत करण्यास आणि पेशीच्या बाहेर टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन करण्यास मदत करतं चार पेशींच्या संदेशवहना आणि संप्रेषणातही पेशीपटल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं पाच पेशींमध्ये केवळ निवडक पदार्थांच्या प्रवेशास परवानगी देऊन ते निवडक्षम पारपटल म्हणून कार्य करतं सारांश पेशी ही जीवनाची मूलभूत एकक आहे एक पेशीय जीवांसाठी एक पेशी स्वतः एक, एक जीव असतो तर बहुकोशीय बहुपेशीय जीवांसाठी एक पेशी जीवनाचा प्रारंभ बिंदू असतो कोणत्याही पेशींच्या विभाजनाची प्रक्रिया ज्यात डिफरन्शियल सेंट्रिफिकेशन विभेदक अपकेंद्रित्र आणि आयसोपिकनिक सेंट्रिफिकेशन समान घनता अपकेंद्रित्र यांचा समावेश होतो ती पेशी अंगकांच्या पृथककरण आणि विलगीकरण करण्यासाठी वापरली जाते पेशीचे मुख्य घटक आहेत पेशी द्रव्य जीवद्रव्य पेशी भित्तिका पेशी पटल आणि भिन्न पेशी अंगके वनस्पती पेशीभित्तिका सामान्यतः तीन थरांमध्ये रचली जाते आणि पेक्टिन सेल्युलोज हेमीसेल्युलोज यासारखी कार्बोदके आणि कमी प्रमाणात इतर खनिजे यापासून बनवली जाते